शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यात याव्यात या मागणीसाठी 18 ते 20 जानेवारी दरम्यान शाळा बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दिला आहे. खासगी शाळांमधील विविध समस्यांकडे सरकार कायम दुर्लक्ष करत आहे. सरकार एकीकडे स्वच्छता अभियान सुरू करतं, दुसरीकडे शासनानं शाळेतील शिपाई आणि कारकुनांच्या भरतीवर मागील 15 वर्षांपासून बंदी घातली आहे. दरम्यानच्या काळात 35% शिपाई निवृत्त झाले आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अभावी शाळांमधील अनेक कामं प्रलंबित आहेत, असा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शासनाच्या धरसोडीच्या निर्णयामुळे संस्था चालक अडचणीत येत आहेत. शिक्षण संस्थांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. विविध शैक्षणिक समस्यांबाबत कोर्टानं दिलेल्या आदेशाकडेही शासन दुर्लक्ष करत आहे. यामुळे आता शाळा बंद आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नसल्याचा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियान यशस्वी होण्यासाठी शाळेची सफाई हा सुद्धा एक अविभाज्य त्याचा अंग आहे. पण शाळांमध्ये आता शिपाईच उरले नाही, तर ही सफाई विद्यार्थ्यांनी करायची का संस्था चालकांनी करायची का पालकांनी करायची का वर्गाने जमून शिक्षकांनी करायची, हा प्रश्नाचं उत्तर तावडीने द्यावं. कमिटीला आश्वासन दिलं त्यांनी, ज्या कमिटीने शिफारशी केल्या होत्या शिपाई कारकून भरतीच्या, की 15 दिवसात निर्णय घेतो. 15 महिने झाले तरी अजून निर्णय नाही. आणि म्हणून तावडे साहेबांचं आमचं आव्हान आहे की त्यांनी जाहीर करावं त्यांना निर्णय घ्यायचा आहे किंवा नाही. दुसरं, अतिरिक्त शिक्षक ठरवले त्याच्यातले पुन्हा काही शिक्षक परत पाठवले त्या शाळांवर, हा खेळ ते कधी थांबवणार आहेत. आणि म्हणून ज्या लोकांचे त्यांनी पगार थांबवले शिक्षकांचे या कारणावरून मुख्याध्यापकांचे, ते ताबडतोब त्यांनी रिलीज करावेत, अन्यथा आम्हाला अवमान याचिका त्या संदर्भात दाखल करावी लागेल. या संच मान्यतेला किंवा समायोजनाला मनाई हुकूम येण्याकरता त्यांच्या संस्थेमार्फत केसेस दावे दाखल करतायत. ही अवस्था आमदार तावडेंनी समजून घ्यावी.